आज आपण श्रावण विशेष हळदीच्या पानातील सुहासिक पातोळ्या बनवणार आहोत. या पातोळ्या कोकणामध्ये जास्त करून बनवल्या जातात. नमस्कार, मी सोनम काटवटे, सातारची सुगरणच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. ह्या मी हळदीची पानं घेतलेली आहेत, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. हे बघा, मला बाजारामध्ये ही हळदीची पानं मिळाली, भरपूर आले तिकडे विकायला. आणि ही मी आता धुवून ठेवलेली आहेत. गूळ अर्धा वाटी घेतला आहे, खिसून थोडा घ्यायचा. आणि खोबरं घेतलं आहे, हे पण खिसून घेतलं आहे पूर्ण एक वाटी भरून. आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे, हे एक पातेलं भरून घेतलं आहे. पण आपण हे सर्व साहित्य मापून घ्यायचं आहे एका ग्लासच्या मापाने. आता आपण सारण बनवूया. इथे मी गॅस चालू करून याच्यावर कढी ठेवली आहे. याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण खोबरं घालूया. हे पूर्ण एक वाटी मी भरून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे हलवत हलवत आपण याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. मी गूळ घालण्याचा व्हिडिओ इथे माझा शूट झालेला नाही आहे, त्यामुळे मी हे असंच दाखवते. हे बघा, त्याच्यात गूळ घातलेलं आहे मी अर्धी वाटी. आता मी याच्यामध्ये हे जायफळ आहे, हे थोडंसं खिसून घालणार आहे. 1/2 चमचा साधारण घालणार आहे. त्याने सुगंध छान येतो. आपण जेव्हा जेव्हा गूळ वापरतो सारणामध्ये, तेव्हा आपण जायफळच आपण वापरायचं आहे. त्याने सुगंध खूप छान येतो सारणाचा. आणि वेलची आपण जेव्हा साखर वापरतो, तेव्हा वेलची पूड आपण घालायचं आहे. हे असं आपण हे हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ड्रायफ्रूट याच्यात घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. आता हे पूर्ण सारण कसं, याच्यातलं पाणी आपल्याला सर्व जाऊन द्यायचं आहे. ह्याच्यातलं पाणी आटलं की हे सारण असं सुक्क होतं थोडं थोडं. मग आपण हे सारण झालं असं समजायचं आणि गॅस बंद करायचा. हे बघा, ह्याच्यातलं पाणी आटलेलं आहे आणि किती छान सारण तयार झालेलं आहे. हे बघा, मस्तच. आता आपण काय करूया, गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड होऊन देऊया थोडा वेळ. आणि आता आपण पुढे, एक मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि याच्यावर एक भांडं ठेवलं आहे. आणि या ग्लासच्या मापाने पाणी घालणार आहे. 2 ग्लास मी पाणी घालणार आहे. आणि हे उकळत पाणी ठेवायचं आहे. हे बघा, हा 2 ग्लास असं हे पाणी घातलेलं आहे. आणि गॅस मी मोठा ठेवलेला आहे. याच्यामध्ये मीठ घालते चवीनुसार. आणि या पाण्याला चांगली अशी उकळी येऊन दे. आणि जे मी पाणी घेतलं होतं ग्लास भरून, त्याच ग्लासच्या मापाने मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे. या पाण्याला चांगली उकळी होऊन दे, मग आपण याच्यात घालूया. इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये पीठ घालूया तांदळाचं. हे बघा, आणि गॅस आपण मंद करून घ्यायचा, एकदम मंद करायचा. आणि पटकन आपण याच्यामध्ये पीठ घालून घालून, पळीने किंवा रवी असेल त्या रवीने आपण भरभर भरभर हे हलवून घ्यायचं आहे एकसारखं, असं म्हणजे याच्यात गुठळ्या होणार नाहीत. हे बघा, मी आता हे पटपटपट हलवून घेते, त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. गॅस आपण मंद ठेवायचा आहे आणि असं हे गोल 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 फिरवत राहायचं आहे. पळी असून दे, उलातनं असेल तुमच्याकडे तरी, त्यानेसुद्धा केलं तरीसुद्धा याच्यात गुठळ्या राहत नाहीत. हे बघा, हे असं गोल 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 हे फिरवते, त्याने गुठळ्या राहणार नाही त्याला. हे बघा कसं पीठ तयार झालेलं आहे तांदळाचं. आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे या पिठाची. हे असं हे गोल फिरवत राहायचं. हे बघा, असं हे फिरवून घ्यायचं आहे. आणि याच्यावर आपण एक आता झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि याला 1-5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आणि पीठ पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला पातोळ्या बनवायच्या आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये गुठळ्या काही राहिलेल्या नाही आहेत. हे बघा, आता याच्यावर मी एक झाकण ठेवते, गॅस बंद करून घेते. आणि 5 मिनिटानंतर आपण हे उघडूया. आता 5 मिनिटं झालेले आहेत. आणि मी हे जे सर्व पीठ होतं ना, या एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. याला थंड करून दिलेलं आहे. आणि आता मी हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आणि हे आपण हे याच्या जर गुठळे असतील तर ते आपण अशा फोडून घ्यायचे. आणि हे मरदून घ्यायचं आहे पीठ चांगलं असं. जसे आपण पोळ्या बनवतो ना पुरणाच्या, तेव्हा कसं आपण छान असं मळून घेतो, तसं हे मळून घ्यायचं आहे एकदम मस्त तसं. हे बघा, जास्त मळून घ्यायचं म्हणजे याच्यात गुठळ्या राहणार नाहीत, काय नाही, असं हे मऊसूत पीठ तयार होईल. हे बघा, तेल लावून लावून आपण हे करून घ्यायचं आहे. पण पीठ थंड झाल्यानंतर करायचं आहे, नाहीतर आपल्या हाताला चटके बसते. आता मी इथे हळदीची पानं घेतली आहे, ते याचे 2 भाग करून घेणार आहे. आणि हे मी आता हे कापून घेते कात्रीने. आणि याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. आता मी सर्व ही पानं कापून घेते आधी.
या हळदीच्या पानांचा ना खूप मस्त असा सुगंध येतो. ह्या पातोळ्या दिसायला जरी वेगळ्या असल्या तरी या हळदीच्या पानांमुळे त्यांना सर्वात जास्त चव येते आणि त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो. त्यामुळे या पातोळ्यात ना एकदम मस्त लागतात. याला मी तेल लावून घेते आता. तेच, या पातोळ्या एकदम मस्त लागतात. जे आपण जे उकडीचे मोदक बनवतो ना त्या पद्धतीने या लागत नाहीत. याला फ्लेवर आहे तो हळदीच्या पानांनी येतो महत्त्वाचा. त्यामुळे या खायला खूपच वेगळ्या आहेत. एकदा तुम्ही नक्की करून बघा घरी. आता या श्रावण महिन्यामध्ये हळदीची पानं वगैरे खूप आलेली असतात बाजारात, छान छान भाज्या आलेल्या असतात. आता मी इथे एक गोळा तयार करून घेतला, जसा आपण कणिक बनवताना जसा घेतो पोळी बनवताना. आणि हा या पानावर ठेवून आपल्याला थापायचा आहे नुसता. खूप सोपी पद्धत आहे हे बघा. असंच हे आपण हाताने आपल्या बोटाने थापून घ्यायचं आहे. जसे आपण धपाटे बनवतो तसेच जर लागेल तर पीठ लावून घ्यायचं आणि हे असं हे थापायचं आहे या पानावर हळदीचे. खूप पौष्टिक पदार्थ आहे हा, हेल्दी आहे, मस्त महत्त्वाचा हेल्दी आहे हा आणि पारंपरिक आहे हा. हा जास्त करून कोकण किनारपट्टी आहे समुद्र भागातली, त्या भागात बनवला जातो. नागपंचमी श्रावण महिन्यामध्ये हे पदार्थ असे हे बनवले जातात इकडे. ह्याच्यामध्ये आपण हे सारण ठेवायचं आहे मध्यभागी आणि हे याला असं हे कढी घालून घ्यायची आहे. आणि आपण बाजूचे जे कडेचे जे आहे ते आपण मिटवून घ्यायचं आहे आणि हे दाबायचे आहे एकसारखं असं. जरी याच्यातलं पीठ बाहेर आले तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि हे आपण हे चिटकून घ्यायचं आहे हे बघा. आणि हे ठेवते आता मी दुसरं बनवून दाखवते. आता हे सर्वसुद्धा हे मी असेच बनवून ठेवणार आहे. आणि मी इकडे गॅसवरती एका बाजूला एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी. आपल्याला याची उकड काढायची आहे, वाफ द्यायची आहे, जसं आपण मोदकाला देतो तसं. हे बघा, असा हा गोळा करून घेतलेला आहे मी आणि याच्यावर मी हे असं थापणार आहे. आपण जे पारंपरिक पदार्थ बनवत असतो ते एकदम आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असतात, खूप पौष्टिक असतात. म्हणून आपण हे पारंपरिक पदार्थ बनवायचे आहे आणि तशाच पद्धतीनं आपल्याला बनवून खायचे आहेत. जरी आपण आधुनिक जगामध्ये जरी असलो तरीसुद्धा आपण आपले हे पारंपरिक पदार्थ विसरायचे नाहीत. आणि याचा एक पाठीमागे काहीतरी रिझन असतो. म्हणूनच हे असे हे पदार्थ बनवलेले असतात. म्हणून हे बनवून आपण हे अशाच पद्धतीने खायचे आहेत सर्वच पदार्थ, तरच ते आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणूनच आपलं हे शरीर खूप काळ हे निरोगी राहतं हे असे आपण पारंपरिक पदार्थ जे बनवून खातो त्यामुळे. इथे मी पाणी ठेवलं होतं उकळण्यासाठी. आता या चाळणीवर मी हे या सर्व पातोळ्या ठेवणार आहे, या बनवून घेतलेल्या आहेत. या बघा, या सर्व मी अशा ठेवलेल्या आहेत. आणि आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि ह्याची आपण छान अशी याला वाफ द्यायची आहे, आपण उकडून घ्यायचं आहे. आत्ता ज्या आपल्याला पानं याची हिरवी दिसतात ती पानं आपल्याला पिवसळ दिसतील तोपर्यंतही आपण हे उकळून घ्यायचं आहे. आणि बघायचं आहे पिवळंसर दिसायला लागलं की हे आपण गॅस बंद करून घ्यायचा. आता आपण बघूया थोड्या वेळाने. एक 10-15 मिनटं तरी लागतात हे उकळण्यासाठी. हे बघा, आता हे पिवळंसर झालेले आहे, त्याचा रंग बदललेला आहे आणि हे आता छान असं शिजलेलं आहे. मस्त याचा सुवास येतोय हळदीच्या पानांचा. किती छान सुगंध सुटला आहे, त्यामुळे खायची इच्छा होते. आता हे सर्व थंड होऊन दे. हे बघा, मस्तच झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आता मी इथे तुम्हाला काढून दाखवते. हे पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला काढायचं नाही, गडबड करायची नाही आपल्याला हे याची पानं काढताना. हे पूर्ण मी थंड होऊन दिलं. एक 10-20 मिनटं लागतात तरी थंड होण्यासाठी. आणि मग हे मी काढते आता. हे दिसायला जरी आपल्याला वेगळं दिसत असलं तरी एकदम खायला खूपच टेस्टी, मला खूप हे आवडलं. हे बघा, या तयार झालेल्या आहेत पातोळ्या. या तुम्ही श्रावणामध्ये नक्की बनवून बघा. हा एक वेगळा पदार्थ, कोकणी पदार्थ. आता हे मी थोडं कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्तच याच्यातला जो गुळाचा पाक आहे तो बाहेर वगैरे आलेला नाही, कारण आपण त्याच्यातले जे सारण आहे ते घट्ट बनवलं होतं म्हणून ते बाहेर आलेलं नाही. हे बघा, मस्तच, खूपच छान. कशा वाटल्या ह्या पातोळ्या तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत भेटूया सातारची सुगरणमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि माझं चॅनल बघत रहा. धन्यवाद.